नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा. तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड ब्लॉग्स मध्ये. तर आता आपण पाहणार आहोत खुसखुशीत असे नमक पारे. टिप्स अँड ट्रिक्स सह मी रेसिपी बनवली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी आहे आणि योग्य प्रमाणात कशी बनवायची ती देखील मी यामध्ये सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे आपण सम्राट कंपनीचा मैदा घेतलेला आहे. हे 1 kg पॅकेट आहे. तर यामधला मी 1/2 kg मैदा यूज केलेला आहे. तर आपण आता ह्यामधनं 2 कप मैदा यूज करणार आहोत. तर येथे मी एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून हा कप ठेवलेला आहे. तर हा कप 240 ml आहे. यामध्ये आता मी पहिला 1 कप घेऊन चाळून घेते, त्यानंतर दुसरा कप मैदा घेऊन आपण चाळून घेऊया. तर येथे आपला मैदा चाळून झालेला आहे. आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 1/2 चम्मच ओवा हातावर क्रश करून घालायचा. ओवा अशा प्रकारे क्रश करून घातला की नमक पाऱ्याला टेस्ट छान लागते. आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया. तर येथे मी 1 चम्मच तूप घेतले आहे. तर पहिले मी 1 चम्मच तूप घालत आहे आणि येथे मी मेल्ट न करता तूप घेतलेले आहे. तर पहिले आपण हे तूप मिक्स करून घेऊया ह्या मैद्यामध्ये, त्यानंतर 2 चम्मच आपण घेऊया. तर मी दाखवत आहे त्याप्रमाणे हे तूप आपण या मैद्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत. येथे मी परत 1 चम्मच तूप घेतले आहे, ते देखील आपण या मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपण लागेल तसे तूप घेत आहोत, त्यामुळे मी 1-1 करून चम्मच घेत आहे. तर येथे मी 1/3 चम्मच तुपाचा घेतला आहे. तर आता आपण हे तूप व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते याचे प्रमाण कसे आपल्याला समजते ते. तर अशा पद्धतीने आपले हे तूप ह्यामध्ये मिक्स करून झाले आहे. तर येथे पण आम्ही याची एक मूठ बनवत आहे. तर अशा पद्धतीने मूठ तयार होते. तर आपले तुपाचे प्रमाण एकदम योग्य आहे ह्यामध्ये. तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत. तर येथे मी पाणी थंडच घेतले आहे. तर आता आपल्याला ह्याचा गोळा एकदम घट्टसर मळायचा आहे. जसे तुम्ही पुरीसाठी पीठ मळता तसेच त्या पद्धतीने एकदम घट्टसर बनवायचा, त्यामुळे आपले नमक पारे एकदम खुसखुशीत बनतात. तर येथे मी थोडे थोडे करून पाणी घेऊन हे पीठ मळून घेते. तर येथे पहा एकदम घट्टसर असे पीठ मळून तयार आहे. तर हे पीठ अशा प्रकारे गोल राऊंड शेपमध्ये करायचे आणि परातीमध्ये ठेवून त्यावरनं थोडेसे तूप लावून त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हे पीठ आपल्याला भिजून द्यायचे आहे. तर येथे पीठ भिजत ठेवून आपल्याला 20 मिनिट झाले आहे. तर अशा पद्धतीने आपण 5 मिनिट हे पीठ मळून घेणार आहोत. तर आता या पीठामधनं आपण छोटासा एक उंडा काढून घेऊया. अशा प्रकारे हातावरती गोल करून आपण बाकीचे पीठ आहे ते झाकून ठेवूया. त्या भांड्यामध्ये थोडेसे कोरडे पीठ घेतले आहे, आपल्याला लाटी लाटण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर लाटण्यासाठी घेऊया. तर आता आपल्याला ही लाटी एकदम पातळ लाटायची आहे. तर मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण हे लाटून घेणार आहोत. तर येथे आपली लाटी लाटून झालेली आहे. तर एकदम पातळसर अशी मी लाटलेली आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर येथे मी हे ट्रायंगल शेपमध्ये कट करणार आहे. तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही येथे शेप देऊ शकता. तर येथे पण मी सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घेत आहे. अशा पद्धतीने काढले ते अजिबातही चिकटत नाही एकमेकाला, आणि जरी चिकटले तरी तेलामध्ये सुट्टे होतात, त्यामुळे अजिबातही टेन्शन घ्यायचे नाही. पातळ जरी लाटले तरी व्यवस्थित ते निघते.
तर ते मी कसे काढायचे ते तुम्हाला दाखवले आहे. तर आता मी तेल तापण्यासाठी ठेवते. तर ते मी कढईमध्ये थोडे तेल घेतले आहे. तर आता आपण गॅस लावून घेऊया. तर ते पहा, नमक पाऱ्याचा छोटा तुकडा टाकला आहे, तो वर आला आहे. तर आपले तेल तापलेले आहे आणि तेल मीडियम गरमच हवे. तर ते पहा, मी नमक पारे सोडले तर ते एकदम सुट्टे होतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचे नाही. जसे हातामध्ये येतील तसे सोडायचे, ते नंतर आपोआप सुट्टे होतात. तर ते मी आता नमक पारे टाकून घेत आहे तेलामध्ये. तर ते आपल्याला नमक पारे मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत आणि झाऱ्याच्या साह्याने आपल्याला असे उलट पालट करून घ्यायचे आहेत, नाहीतर ते एक साईडने लाल आणि एक साईडने व्हाईट राहतील. त्यामुळे जोपर्यंत नमक पारे होत नाही तोपर्यंत झाऱ्याच्या साह्याने असेच आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर येथे पहा, आपले नमक पारे तळून तयार आहे. 2 मिनटातच हे नमक पारे तळून होतात. जास्त लालसर नाही करायचे, एवढ्याच प्रमाणात लाल ठेवायचे. ते नंतर आपोआप त्याचा कलर लाल होतो. तर येथे मी आता सर्व नमक पारे तळून घेते. अशा पद्धतीने आपले संपूर्ण नमक पारे करून तयार आहे. तर हातावर क्रश केल्यावर अशा पद्धतीने क्रश होतात, तर एकदम खस्ता असे आपले नमक पारे तयार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी तुमपुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.